कोतवाल पोलीस पाटील भरती घोड प्रकरणी अन्यायग्रस्त परीक्षेचे उपविभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. अन्यायग्रस्त आंदोलनकर्त्यांच्या म्हणणे आहे की ज्यांना धड लिहिता वाचता येत नाही, जे 10वी 12वी मध्ये धक्के खाऊन अगदी पास झालेले आहेत, अशा विद्यार्थ्यांना पैशाच्या जोरावर कोतवाल आणि पोलीस पाटील भरती परीक्षेत मेरिट आलीच कसे, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी भरती प्रक्रिया मोठा घोड झाला असून दोषी अधिकारीवर कारवाई करून नव्याने पारदर्शक भरती प्रक्रिया घेण्याचे मागणी येथील अन्यायग्रस्त परीक्षार्थींना इंडिया स्टुडंट फेडरेशनने पाठिंबा देत तुमसर येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण धरणे आंदोलनाला बसले आहे.